काँग्रेस पार्टी सबळावर जर तयार असेल त्यांचं अभिनंदन आहे, तरी लढावं। खरं तर उंटावर बसून शेळे आखण्यासारखं आहे। ते जनता पक्षामध्ये काँग्रेसचे अनेक नेते पक्षप्रवेश करत आहेत आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये नेत्यांनाच वाटतं आम्ही असुरक्षित आहोत। दिवस शिल्लक आहे, अजूनही नागपूर संदर्भात निर्णय होत नाही आहे। माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना भाजपाची युती झाली आहे। नागपूरमध्ये साधारणतः शिक्षक परिषदात निवडणूक लढत आहे आणि नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला समर्थन मागितलं आहे आणि आज निर्णय होईल असं वाटतं। कारण ही सीट जी आहे शिक्षक परिषदेची आहे, भारतीय जनता पक्ष कधीच लढत नाही, त्यामुळं मला वाटतं की शिक्षक परिषदेरी जे उमेदवार दिले आहेत त्याला समर्थन देण्याबद्दलचं एवढाच निर्णय बाकी आहे। कुठेतरी जे शिंदेगड आणि भाजप याच्यामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीवरूनही नाराजी नाट्य सुरू झालेलं, आपण परस्पर त्या दिवशी 3 जागा जाहीर केल्यानंतर दादा भुसे आणि अनेक शिंदेगटातील मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली, खास करून नाशिकच्या सीटबद्दल। नाही, नाशिकची उमेदवारी अजून जाहीरच झाली नाही आहे। नाशिकची उमेदवारी अजूनपर्यंत निर्णय झाला नाही आहे। राहिला अमरावती, ती सिटिंग भाजपची आहे। शिक्षक परिषदेची नागपूर आहे। कोकणमध्ये शिंदे आणि फडणवीसजींनी बसूनच त्या ठिकाणी उमेदवार दिला आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा फडणवीसजी आणि शिंदे यांनी बसून भाजप सेना युती करूनच त्या ठिकाणी उमेदवार दिला आहे आणि आमच्या केंद्रीय पक्ष नेतृत्वाने मान्यता दिली आहे। त्यामुळं एकनाथजी आणि देवेंद्रजी या दोघांनी समन्वयाने सर्व उमेदवार दिले आहे आणि भाजप सेना युती झाली आहे आणि त्यामुळं याच्यामध्ये कुठलाही वाद नाही आहे, कोणी याच्यामध्ये वाद करता प्रश्न येत नाही। सध्या करंट असा आहे, पॉलिटिकल करंट, की काँग्रेस स्वबळावर सत्तेत येऊ शकेल अशी परिस्थिती असल्याचे ते म्हणाले। काँग्रेस पार्टी स्वबळावर जर तयार असेल त्यांचं अभिनंदन आहे, तरी लढावं। आणि सत्तेमध्ये राहायला येण्याचा विषय 2024 जनता ठरवेल की सत्तेमध्ये कोण येणार आहे। खरं तर उंटावर बसून शेळे आखण्यासारखं आहे आणि मला वाटतं नाना पटोलेजींनी सध्या जे काँग्रेसची वातावरण सुरू आहे, रोज पक्षप्रवेश होत आहे, भारत जोडो यात्रा ज्या ठिकाणी ज्या भागातनं गेली त्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहे। भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेसचे अनेक नेते पक्षप्रवेश करत आहेत आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये नेत्यांनाच वाटतं आम्ही असुरक्षित आहोत। मग नेतेच असुरक्षित असतील आणि त्यांचाच नेतृत्वाला प्रश्नचिन्ह लागलं असेल तर मला वाटतं मग काँग्रेस सत्तेमध्ये येण्याचे स्वप्न बघताय ते कशावर बघतात मला माहीत नाही, पण त्यांना मला त्यांना त्यांच्या पक्षाला आणि त्यांना शुभेच्छा आहे। आज अमरावतीमध्ये नामांकन अर्ज दाखल करणार आहे, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब पण येणे शक्यता आहे, शक्ती प्रदर्शन आहे भाजपचं आज तिथे असं म्हणताय? नाही, ती सीट 100% भारतीय जनता पक्ष निवडून येणार आहे। रणजित पाटील आमचे उमेदवार आहे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता फडणवीसजी आणि मीसुद्धा जातो आहे, त्यामुळं शक्ती प्रदर्शन फॉर्म भरताना होतं असतं। फॉर्म भरताना मोठ्या प्रमाणात लोक येतात, कार्यकर्ते येतात, संघटना येतं, पदवीधर जे मत आहे ते येतात, मतदान येतात, मतदार येतात, त्यामुळं मला वाटतं की त्या ठिकाणी चांगली संख्या असेल निवडणूक अर्ज भरताना।